पूर्व विदर्भाकडे वरुण राजाने पाठ फिरवल्याचं चित्र आहे. जुलै महिन्याच्या पहिला आठवडा संपायला आला असताना अद्याप विदर्भात दमदार पाऊस झालेला नाही, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांची चिंता कमालीची वाढली आहे. उन्हाळा परवडला पण असा उकाडा नको अशी भावना नागपूरसह पूर्व विदर्भातल्या बहुतांश भागात व्यक्त केली जाते. दिवसभर ऊन आणि उकाड्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होतीये. राज्यात अनेक ठिकाणी पावसानं दमदार बॅटिंग केली असली तरी पूर्व विदर्भात मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. जुलैचे 7 दिवस लोटूनही पूर्व विदर्भात मोठा पाऊस झालाच नाही. सरासरी पावसाच्या तुलनेत पूर्व विदर्भात यंदा 47% पावसाची घट असल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीतनं समोर येत आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 1 जुलै ते 7 जुलैपर्यंत 218.2 मिलीमीटर पावसाची नोंद अपेक्षित होती, पण प्रत्यक्षात 115.8 मिलीमीटर पाऊस झाला, त्यामुळे यंदा पूर्व विदर्भात पावसाची तूट दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही दमदार पावसाची वाट बघतायत. एकीकडे विदर्भात मान्सून दाखल होऊन 11 दिवस लोटले आहेत, दुसरीकडे जुलै महिन्याचे 7 दिवस लोटणी पावसाने दांडी मारलेलीच आहे, त्यामुळे नागरिक उकाड्याने हैरान झाले आहे. दुसरीकडे हवामान विभागाकडून पावसाचा इशारा दिला जातोय, मात्र दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत पडलाय. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात जवळपास 74% कपाशीची तर 64% घरात सोयाबीनचा पेरा झालाय. पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यात भाताची लागवडही झाली आहे, मात्र पाऊसच नसल्यानं दुबार पेरणीचं संकट उभं राहतं की काय या चिंतेत शेतकरी आहे. पराग ढोबळे, Zee24 नागपूर. आई भवानीचा गजर म्हणजे Zee24.